दोन दोन बहिणींना इकडे बोलवा, संजय त्यांना दोन बहिणींना इकडे बोलवा, त्यांना दोघांना बोलवा, बोलवा काय त्यांचं म्हणणं बघूया आपण. योजनेचे सर्व टीकाकार वाहून जातील असा आशीर्वाद आमा बहीण बहीण यांचं काय. ए थांबा थांबा, त्यांना दोन दोन बहिणींना इकडे बोलवा. ज्याच्या पाठीशी या माता भगिनी स्त्री शक्ती आदिश शक्ती असते त्याला कोणाची भीती असते. आणि म्हणून आज विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. खरं म्हणजे ही लाडा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर करून दोनच महिने झाले. या दोन महिन्यामध्ये महाराष्ट्राने एक नवा इतिहास घडवला आहे. खऱ्या अर्थाने महायुतीचं सरकार स्थापन होण्यापूर्वी सरकारी काम आणि 6 महिने थांब असा प्रकार होता. लोक कंटाळून लाभ सोडून द्यायचे. पण एवढी मोठी क्रांतिकारी योजना जाहीर झाल्यानंतर 2 महिन्यामध्ये महायुती सरकारने या ठिकाणी जे काही लोकांना हवंय ते देण्याचा प्रयत्न केलाय. आज माझ्या समोर नुसत्या माता भगिनी नाहीये तर तुमच्या रूपानं ही स्त्री विराट स्त्री शक्ती उभी आहे. आणि ज्याच्या पाठीशी या माता भगिनी स्त्री शक्ती आदिश शक्ती असते त्याला कोणाची भीती असते. आणि म्हणून आज विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. ते घाबरलेले आहेत. मी भाऊ म्हणून तुम्हाला वंदन करायला आलोय. 2 महिन्यापूर्वी आदरणीय प्रधानमंत्री महोदयांची देखील रेकॉर्ड ब्रेक सभा इथं झाली. त्या दिवशी देखील महिलांचा महासागर पाहिला आपण. जिकडे तिकडे पाहावे तिकडे आपल्या महिला भगिनी. आणि आज देखील आपण तेच दृश्य पाहतोय. खरं म्हणजे या महासागराच्या लाटांमध्ये योजनेचे सर्व टीकाकार वाहून जातील असा आशीर्वाद आमा बहीण बहीण यांचं काय. ए थांबा थांबा, त्यांना दोन दोन बहिणींना इकडे बोलवा. दोन दोन बहिणींना इकडे बोलवा, संजय त्यांना दोन बहिणींना इकडे बोलवा, त्यांना दोघांना बोलवा, बोलवा काय त्यांचं म्हणणं बघूया आपण. आणि म्हणून या महासागराच्या लाटामध्ये हे सर्व टीकाकार वाहून जातील असाच आशीर्वाद आपण आमच्या भावांच्या पाठीशी कायम ठेवा. महाराष्ट्र बंदची हाक देणाऱ्यांची तोंड ही गर्दी बघून बंद होतील हे देखील मी या ठिकाणी सांगू इच्छितो. आणि म्हणून त्यांनी पाहावं की अत्यंत कमी वेळेमध्ये या योजनेची आपण अंमलबजावणी कशी केली.